Alright, so welcome everyone to Inspire Physics Classes Presents hashtag the Physics Game Show Level 2. आणि या लेवलमध्ये आपण क्वांटायझेशन ऑफ चार्ज बद्दल जे काही डिस्कशन केलं लेवल 1 मध्ये त्याच्यावरती काही चॅलेंजेस आहेत ते सॉल्व्ह करणार आहोत. पहिला जो चॅलेंज असणार आहे तो मी तुम्हाला हेल्प करेल फेस करण्यामध्ये, आणि त्याच्यानंतर त्याला तुम्हाला काही चॅलेंजेस भेटतील जे तुम्हाला स्वतःहून फेस करायचे आहेत, जे तुम्हाला पुढे समजेल. सो विथ दॅट बिंग सेड, लेट्स गेट स्टार्टेड विथ द फर्स्ट चॅलेंज ऑफ लेवल 2. अँड द चॅलेंज इज समथिंग लाईक दिस. सो बिफोर वी फेस द चॅलेंज, तुम्हाला एक गोष्ट माहिती असायला पाहिजे, जर ज्यांना माहीत नसेल, जे आपण पहिल्या लेवलमध्ये डिस्कशन केलं, जे आहे क्यू इक्वल्स एन ई. हा फॉर्म्युला फक्त सगळ्यांनी लक्षात ठेवा, जिथं क्यू हा बिलकुल चार्ज आहे, त्याच्यानंतर एन काय आहे सांगा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन, थँक यू सो मच, आणि ईची जे व्हॅल्यू असते ती असते 1.6 × 10⁻¹⁹. कुलम. सो बघूया काय म्हणतं चॅलेंज. एक कॉम्ब आहे, कंगवा आहे, आणि त्याला आपण ड्रॉ केलं पर्सनच्या हेअरमधून. तर काय झालं की 10⁻²² इलेक्ट्रॉन्स तिथून निघून गेले. जसं की आपण डिस्कशन केलं लेवल 1 मध्ये, हेअरपासून इलेक्ट्रॉन्स ट्रान्सफर झालेत कॉम्बवर, आणि त्या कॉम्बला जाऊन ते स्टिक झालेत. ठीक, आता तुम्हाला विचारलं आहे कॅल्क्युलेट द चार्ज, तर त्या कॉम्बवर किती चार्ज आहे हे फाईंड करायचं आहे. तर अतिशय सोपा क्वेश्चन आहे, आरामशीर आपण सॉल्व्ह करू शकता. तर जसा की फॉर्म्युला सांगितलं आपण, क्यू इक्वल्स एन ई. तर मला सांगा किती इलेक्ट्रॉन्स निघाले, तर लक्ष द्या प्लीज, किती इलेक्ट्रॉन्स निघून गेले तर हेअरमधून, तर त्याची संख्या आहे 10⁻². सो 10⁻², ही संख्या आहे इलेक्ट्रॉन्सची, आणि ईची जे व्हॅल्यू आहे ते सगळ्यांना माहिती आहे, 1.6 × 10⁻¹⁹. आणि जर तुम्हाला सॉल्व्ह केलं तर तुम्हाला भेटून जाईल 1.6 × 10⁻³ येऊन जाईल −3, राईट, सॉरी +3. तर ह्याचा आन्सर असणार आहे, जे चार्ज असेल ते असेल क्यू इक्वल्स टू 1.6 × 10⁻³ कुलम. दॅट्स इट. नाउ लेट्स टॉक अबाउट द नेक्स्ट चॅलेंज, ज्याच्यामध्ये खूप सोपा आहे. वन्स अगेन, द चॅलेंज इज द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन 1 कुलम ऑफ चार्ज. तर तुम्हाला म्हटलं आहे काय फाईंड करा, इथं काही ऑप्शन दिले आहेत तुम्हाला. तर तुम्हाला म्हटलेलं आहे बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारले, तर इलेक्ट्रॉन्सची नंबर मतलब तुम्हाला विचारलं आहे एन, बढिया. आणि जे चार्ज आहे ते चार्ज किती आहे, ते आहे −1 कुलम ऑफ चार्ज. तर हे −1 कुलम असणार आहे तुमचं क्यू. आय होप हे सगळं समजलं असेल, ॲज सिम्पल ॲज दॅट. सो वन्स अगेन, अकॉर्डिंग टू क्वांटायझेशन ऑफ चार्ज, क्यूचा फॉर्म्युला आहे क्यू इक्वल्स टू एन ई. पुन्हा एकदा, क्यू चार्ज आहे, एन आहेत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि ईची व्हॅल्यू 1.6 × 10⁻¹⁹. दॅट्स इट. सो सॉल्व्ह करूया मग, क्यू इक्वल्स एन ई. आता इथं काय विचारलं आहे बघा, तुम्हाला विचारलं आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे तुम्हाला विचारलं आहे एन. तर याच्यावरून तुम्हाला लिहिता येते क्यू अपॉन ई इक्वल्स टू एन. हे जे ई आहे इकडे आलेलं आहे, देअर फोर एन इक्वल्स टू क्यू. ची व्हॅल्यू किती आहे मला सांगा, क्यू हा काय चार्ज, बढिया, आणि हा जो चार्ज आहे इथं किती आहे, ते आहे 1. ठीक आहे, तुम्ही व्हॅल्यू ठेवलो, ठीक आहे, मायनस साईन निग्लेक्ट करा त्यासाठी. आणि जी ईची व्हॅल्यू आहे ते सगळ्यांना माहिती आहे, ते आहे 1.6 × 10⁻¹⁹, राईट, बिलकुल. आता हे −19 वरी जाईल आणि येऊन जाईल +19, 10⁻¹⁹, आणि 1 इथं उरल 1/1.6. आणि जर तुम्ही याला सॉल्व्ह केलं तर येऊन जाईल 0.625 × 10⁻¹⁹. हे आहे एन, जे की आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर आय होप हे चॅलेंज सगळ्याला समजलं असेल. इन शॉर्ट फॉर्म्युला हाच आहे, क्यू इक्वल्स टू एन ई. हे आहे तुमचा चार्ज, हे आहे तुमचं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, आणि ह्याची व्हॅल्यू आहे 1.6 × 10⁻¹⁹ कुलम. सो आन्सर असणार आहे तुमचं, याला पुढे याला असं पण लिहिता येईल तुम्हाला, 6.25 × 10⁻¹⁹. आन्सर असणार आहे तुमचं ऑप्शन ए. अँड नाव हिअर वी आर विथ हॅशटॅग अपना टाईम आएगा नाही. ओके, अपना टाईम आ गया. तर चॅलेंज मी तुम्हाला हेल्प केलं, फॉर्म्युला वापरला होता क्यू इक्वल्स टू एन ई, आणि ह्याच्यानं तुम्हाला हे दोन चॅलेंजेस इथं सॉल्व्ह करायचे आहेत. इथं चार्ज विचारलं आहे म्हणजे क्यू फाईंड करा, आणि तुम्हाला काय दिलं आहे एन, भेटून जाईल तुम्हाला, हे आन्सर येऊन जाईल त्याचं. त्याच्यानंतर इथं विचारलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, म्हणजे तुम्हाला इथे विचारलं एन, आणि इथं तुम्हाला दिलेला काय आहे
चार्ज द क्यू इक्वल्स टू एम ई, इथे दिलेला आहे चार्ज राईट, द क्यू इक्वल्स टू एम ई वापरा, हे आन्सर येऊन जाईल. बढिया, वन्स अगेन अजून आपला टाईम आएगा नाही, आल्या तर बघू शकता तुम्ही. इथं एम सी क्यूज आहेत काही, तर इथं एक पॉलिथिन पीस आहे, काय आहे ते बघा. हे होईल तुमचा चार्ज, म्हणजे हे आहे तुमचं क्यू. तुम्हाला विचारलं तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स वापरा, फॉर्म्युला क्यू इक्वल्स टू एम ई, आणि सॉल्व करू शकता याला, ह्याचं आन्सर येऊन जाईल तुमचं, हे चेक करा. त्याच्यानंतर सेम एक अजून एक एम सी क्यू आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स विचारलेले आहेत, ज्याच्यामध्ये हे तुमचं आहे चार्ज, हे आहे तुमचं क्यू, आणि तुम्हाला विचारलं नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, फॉर्म्युला वापरा क्यू इक्वल्स एन ई. सो हे होतं लेवल टूमधले दोन चॅलेंजेस, मी तुम्हाला हेल्प केलं सॉल्व करण्या फेस करण्यामध्ये, आणि चार चॅलेंजेस आहेत तुम्हाला स्वतःहून फेस करायचे आहेत, अँड आय होप तुम्ही डेफिनेटली याला करू शकता. थँक्यू सो मच. अगला लेवल इस एपिसोड का आखिरी लेवल है, जिसमें आपको बहुत सारी मुश्किलों से गुजरना होगा. मेरी एक बात याद रखना, जो भी हो हार बिल्कुल मत मानना. ऑल द बेस्ट.